अजित पवारांचा दोन हजार एकोणीसचा तो शपथविधी आणि गेल्या आठवड्यात झालेला शपथविधी या दोन्ही शपथविधीचे साक्षीदार म्हणजे पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे आता आपल्यासोबत आहेत अण्णा या दोन्ही शपथविधीची कल्पना शरद पवारांना होती का त्यांच्याच सल्ल्याने हे सगळं झाले नाही पवार साहेबांना कल्पना नसेल त्यांच्या सल्ल्यानुसार काही नाही झालेलं शेवट्या दादा असतील प्रफुलभाई पटेल असतील छगन भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील धनंजय मुंडे असतील या सर्वांना सोबत घेऊन दादांनी परवाचा जो शपथविधी आहे तो केलेला आहे आणि याची पूर्वकल्पना मला तर वाटत की पवार साहेबांना नसेल तुम्हाला तरी होती का आम्हाला तिथं गेल्यानंतर एक्झॅक्टली मी इथं दहा साडे दहाला ला तिथं पोहोचला असून साडेबारा एकच्या दरम्यान दादानी मला सांगितलं की आता आपल्याला शपथविधीसाठी जायचं आहे सुप्रिया ताई तिथं होत्या त्यांनी तुम्हाला आमदारांना काही थांबवण्याचा प्रयत्न केला ताई तिथं होत्या आपण ज्या टायमाला मी तिथे गेलो होतो त्या टायमाला ताई माझ्या समोरच निघून गेल्या होत्या आणि शक्यतो आमदारांसोबत त्यांची चर्चा झालेली नसेल प्रफुल पटेल भुजबळ साहेब दादा यांच्यासोबत त्यांची चर्चा त्या दिवशी देवगिरीवरती झाली त्यांनी आमदारांसोबत चर्चा केली नाही म्हणजे त्यांचाही अप्रत्यक्षपणे या शपथविधीला पाठिंबा होता तसं कसं म्हणता येईल जर शपथविधीला जर पाठिंबा असता तर ताई पण शपथविधीला आले असते ना शेवटी काही दादांशी बोलायचं असेल प्रफुल पटेल साहेबांशी बोलायचं असेल भुजबळ साहेबांशी बोलायचं असेल त्यामुळे त्या त्या ठिकाणी होत्या मग एवढं जे काही आता बोललं की पवार साहेबांच्या हे सगळं सुरू आहे त्यात किती तथ्य किती वाटते तुम्हाला कारण पहिल्या शपथविधीला अशाच प्रकारचं काहीतरी गुह झाला होता आणि मधल्या काळात आपण बघितलं होतं इथं पोटनिवडणूक होती पवार साहेब म्हटले होते की माझ्या सल्ल्यानंच ते झालं होतं कारण राष्ट्रपती राजवट उठवायची होती मग तसंच परत काही होते असं काही मनामध्ये शंका आहे का नाही वाटत तसं होत असेल तुम्हाला आठवत असेल पहिल्या शपथविधीला ज्या टायमाला दादानी सकाळी शपथविधी घेतली होती आणि त्या टायमाला काही आमदार लोकांना ज्येष्ठ लोकांना स्वतः पवार साहेबांनी फोन करून परत बोलून घेतलं होतं आता हा परवाचा जो शपथविधी झाला त्याच्यानंतर ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच्या काही कालानंतर मोठ्या साहेबांनी काही आमदार लोकांना फोन केलेले आहेत आता मला हे सांगा की यांना तुम्ही पहिल्या दिला सगळ्यात शेवटपर्यंत एकटेच आमदार तुम्ही राहिले होते आत्ताही तुम्ही सोबत होते असं वाटत होते की मंत्रीपद तुम्हाला मिळेल काय झालं नेमकं नाही शेवटी माझा दादांवरती विश्वास आहे मी त्यांचा एक कट्टर समर्थक म्हणून काम केलेले दादांच्या सोबत गेले मी पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करतोय आणि मला असा विश्वास आहे की दादा मला कुठेतरी संधी देतील म्हणजे शपथविधी झाल्याचा आनंद आणि मंत्रीपद न मिळाल्याचं दुःख थोडं आहे मनामध्ये नाही दुःख नाही सुटी बघा आमच्या अपेक्षा अजितदादांना मुख्यमंत्रीपद होण्याची ही सर्व महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती त्याच्यातूनच आज दादा ह्या गटामध्ये सामील होण्याचं कारण काय की दादा विकासाला जास्त महत्व देतात आणि विकास करत असताना आपल्या शहराचा राज्याचा महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा कामगारांचा युवकांचा बेरोजगारांचा प्रश्न सुटला पाहिजे ह्या उद्देशाने दादानी त्यांना सपोर्ट केलेला आहे ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आज आज बघा एक लक्षात ठेवा आता विधानसभेच्या इलेक्शन कमीत कमी एक वर्षे दीड वर्षांनी होणार आहेत आज काही कामं राहिली रकडलेली कामं जर त्यांनी पूर्ण केली तर महाराष्ट्राची जनता नक्कीच त्यांच्यावर विश्वास ठेवतील आणि जे जास्तीत जास्त आमदार ज्या पक्षाचे येतील आमचा असा विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त आमदार येतील नक्कीच जास्त आमदार आल्यानंतर दादा मुख्यमंत्री होतील या उरलेल्या काळात असं काही चित्र होईल परत एकदा कारण दोन भूकंप राज्याने आणखी एखादा भूकंप होईल आणि अजित पवार मुख्यमंत्री पदा शपथ घेतील भूकंप आता मला तर वाटत नाही की भूकंप होण्याची शक्यता कुठलीच आता प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं जी रकडलेली ती झाली पाहिजे ह्या हेतूनच आज आम्ही पण दादाच्या सोबत आहोत तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून हे राष्ट्रवादीचा एक गट जो आहे तो भाजप आणि शिंदे गटाशी जुळून घेतलेला आहे सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत भविष्यात मुख्यमंत्री होतील असा विश्वास अन्ना बनसोडे यांना आहे ना जी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट